द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. जवाहरने ऊस बिलाच्या रकमेतून वीज बिलाची रक्कम कपात केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. वीज बिलाची कपात केलेली रक्कम परत करण्याचं जवाहरनं दिलं स्वाभिमानीला पत्र. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बिलाची रक्कम कपात करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील विद्युत वितरण कंपनीने दिलेल्या वसुली यादीनुसार कारखान्याने सन 2021-22 ऊस हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसाच्या बिलातून त्यांच्या येणे वीज बिलापोटी 203 शेतकऱ्यांची रक्कम कपात करण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला समजताच सावकार मदनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शनिवारी साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला. अखेर जवाहर साखर कारखान्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं दिलेल्या वसुली यादीनुसार कारखान्यानं हंगामामध्ये गाळप असलेल्या ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची कपात केलेली रक्कम आज झालेल्या चर्चेनुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करीत असल्याचं लेखी पत्र दिलं. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.